राष्ट्रवादी कुणाची त्याच्यावर चाललेलं आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गटामध्ये जे काही आता सुरू आहे, वाद सुरू आहे, ती लढाई सुरू आहे निवडणूक आयोगाकडे, काय वाटतं तुम्ही कुणाकडे जाईल अधिकार? नाही, असं आहे की अजित पवार म्हणतात ते होईल, कारण अजित पवारांनी यापूर्वी स्टेटमेंट केलेलं होतं की आमदार गेले तरी, म्हणजे त्यांनी मनसेचा एक्झाम्पल देऊन त्यांनी बोलले होते, तर ते मला वाटतं की त्यांचं म्हणणं खरं ठरेल. आणि मनसेच्या संदर्भात जी भावना त्यांनी व्यक्त केली तीच भावना त्यांची राष्ट्रवादीची असू शकेल. मग त्यांनी ते स्टँड पण नाही करायला पाहिजे त्यांची ती भावना असेल तर. नाही, असं आहे, भावना आणि भूमिका बदलणारे महाराष्ट्रात रती महारथी आता खूप होत चाललेत, त्यामुळे आणि असं झालं की महाराष्ट्राचं पॉलिटिक्स आता बिनबुडाचा ते लोटा म्हणतो ना, असं राजकारण आता महाराष्ट्रात सुरू झालेलं आहे. अलीकडे जे फाडाफोडी तोडाफोडी सगळं चाललं आहे, यातून महाराष्ट्राच्या अधोगतीचंच लक्षण आहे असं मी म्हणतो. पण ते काय होईल ते कोर्ट शेवट निर्णय न्यायालयाचा असतो. पण अजित पवार म्हणतील म्हणजे जे पूर्वी म्हणाले तसं होण्याची 100% खात्री आहे. दुसरं 5 राज्याच्या निवडणुका जाहीर होतात.